वरळी असं नाही आहे, पूर्ण मुंबई यामध्ये जी अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना, ती साफ करायची आहे. नाहीतर ते गेलं सरकार, त्याचं आता सरकार बरोबर सगळं गेलं, म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय. जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय. आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची भंभेरी उडालेली आहे. क्लीनिंग होत आहे पण गेल्या 3 दिवसापासून पुन्हा एकदा मुंबईत प्रदूषण वाढलेलं आहे. डीप क्लीनिंगचा हवा तसा असर जो आहे तो होत नाही असं वाटत आहे का? पुन्हा एकदा 200 वर EQI चालू. डीप क्लीन ड्राईव्ह हा सलग 4th आठवडा आपण करतोय. याचे परिणाम सकारात्मक आहेत. हिवाळ्यामध्ये थोडं हवा स्टॅग्नंट राहिल्यामुळे काही ठिकाणी याचा आपल्याला परिणाम जाणवत असेल, परंतु डीप क्लीन ड्राईव्ह मुळे आज आपण पाहतोय की रस्त्यावर असलेली धूळ माती डेब्रीज महापालिकेचे कर्मचारी काढतायत, रस्ते पाण्याने धुतायत. आणि माझं त्यांना सूचना आहेत की अल्टरनेट डे पाण्याने रस्ते धुतले पाहिजे, जेणेकरून धूळ धुलीकण कचरा हा सगळा रस्त्यावरचा गायब होईल. फॉगर पाण्याचे लावलेले आहेत, हवेतले धुलीकण देखील खाली येतील. त्याचबरोबर अँटीस्मोक गन देखील या ठिकाणी वापरतायत. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, मेकनाइज स्वीपिंग देखील सुरू आहे, ते सक्शन मशीन पण लावलेलं आहे. जे आपले प्युरिफायर जे आहेत ते देखील आपण मागवलेत. एअर प्युरिफायर आले काय सुधाकर? आणि त्याबरोबर या ठिकाणी जे हवेतलं प्रदूषण कमी करण्यासंदर्भात ज्या काही उपाययोजना करायच्या त्या महापालिका या ठिकाणी करते. त्यांना मी टप्प्याटप्प्याने 1000 टँकर पाण्याचे भाड्याने घ्यायला सांगितले, परंतु हे पिण्याचं पाणी वापरता येणार नाही, वापरत नाहीत. रिसायकल केलेलं पाणी, बोरिंगचं पाणी, जुन्या विहिरींचं पाणी यामध्ये वापरलं जातंय, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा देखील गैरवापर होणार नाही याची काळजी आपण घेतोय. पूर्ण मुंबई या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई इंटरनॅशनल सिटी आहे, जगभरातले टुरिस्ट इथं येतात, आणि म्हणून मुंबईमधले रोड, फुटपाथ, गटर्स, नाले, पब्लिक टॉयलेट, मेन रोड, अंतर्गत रस्ते, गल्लीबोळातले रस्ते हे सगळं स्वच्छ करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर, वरळीत आज आपण डीप क्लीन केला, खरंच इतकी अस्वच्छता आहे? वरळी असं नाही आहे, पूर्ण मुंबई यामध्ये जी अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना, ती साफ करायची आहे. आणि ती साफ करायला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. मी एवढंच सांगतो, यामध्ये मुंबईकरांचं आरोग्य जे आहे हे सुदृढ राहावं, प्रदूषणमुक्त मुंबई व्हावी, स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, निरोगी व्हावी, हे आमचं टार्गेट आहे, अजेंडा आहे. त्यामुळे कुणाला काय वाटतं यापेक्षा मुंबईकरांना काय वाटतं याला आमचं महत्व. नेते आमच्याकडे आले होते, 4 मुद्द्यांचं त्यांनी प्रतिज्ञापत्र आणलं होतं, तेव्हाच त्यांची ऑफिस उतरली असं. तर महाविकास आघाडी सरकार हे 3 वर्षांपूर्वी गेलं असतं. ते गेलं सरकार, त्याचं आता सरकार बरोबर सगळं गेलं, म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय. जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय. काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे, परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही. आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची भंभेरी उडालेली आहे. पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, हे कामाने आम्ही उत्तर त्यांना देतो. आदित्य ठाकरे यांनी आपल्याला आव्हान दिलं होतं, आदित्य ठाकरेंनी आव्हान दिलं होतं ते आव्हान स्वीकार होणार. मात्र जरांगे पाटील आंदोलन 20 तारखेला करणार आहे, त्याचं
नाही, यामध्ये मी एकच सांगतो की कालच सुप्रीम कोर्टाने एक मराठा समाजाला दिलासादायक निर्णय घेतलाय. मी कालच सुप्रीम कोर्टाला धन्यवाद दिलेले आहेत, कारण या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशन जी आमच्या सरकारने फाईल केली होती ती ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. क्युरेटिव्ह पिटिशनमधले मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांना महत्व दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनची 24 जानेवारीला तारीख आहे. त्यामध्ये जो मागासवर्ग आयोग गठीत केलाय सरकारने त्याच्या माध्यमातून एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय. या एम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल.